आमदार प्रवीण दटके यांनी आज सभागृहात हलवा समाजाचा मुद्दा मांडला. हलवा नोंदणीच्या घटना दुरुस्तीची शिफारस केंद्र शासनाकडे त्वरित करावी. जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे. अधिसंख्य पदावरील व्यक्तींना सर्व लाभ देण्यात यावे. हलवा युवकाकरता महामंडळ स्थापन करण्यात यावे. आदी मागण्या पूर्ण होण्यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत तातडीने आवाज उठवला. राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या नेतृत्वात एक 25-30 हजार लोकांचा मोर्चा आता निघाला आहे आणि जवळपास मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी आहेत. म्हणजे इंजिनियर झाल्यावरही लोक चपलांचे दुकानं सावजी या सगळ्या गोष्टी लावतात. माझी सरकारकडे या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एवढीच विनंती आहे की ते मोर्चाचे प्रतिनिधी येतील, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटतील. पण त्यांचा न्यायिक हक्काचा मोर्चा, एक माणूस 10 दिवस झाले उपोषणावर आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्टात निर्णय दिला आहे की व्यवसाय ही जात ठरू शकत नाही. व्यवसाय जर कोष्टी असेल, विणकर असेल, पण त्यांची जात हलबा आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या सर्टिफिकेटवर हलबा लिहिला आहे त्यांना त्यांचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे असा निर्णय झाला आहे. माननीय सभापतींच्या माध्यमातून मायबाप सरकारला माझी विनंती आहे की हलबा हलबी समाजाच्या प्रश्नांचा नीट विचार करून ते जे पॉझिटिव्ह उत्तर लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडनं घेऊन कॅबिनेटची मंजुरी घेऊन ते जे केंद्र सरकारकडे पाठवायचं आहे या मोर्चाच्या निमित्ताने ते आपण तात्काळ करावं. नंबर एक. नंबर दोन, अधिसंख्य पदावर अनेक लोक नोकरीवर आहेत ज्यांची व्हॅलिडिटी नाही. तर हलबा आहे, गोवारी आहेत, अशा 36 जाती आहेत. त्यांना 11 महिन्याचं ऑर्डर मिळतो आणि एक दिवस रजा जी असते ती क्षमापित करून त्यांना कुठलंही प्रमोशन नको आहे. कुठलंही त्यांना म्हणजे जाती आधारित कुठलंही प्रमोशन नको किंवा कुठलीही बढती नको आहे. पण 12 वर्ष 24 वर्ष किंवा त्यांचं पेन्शन, त्यांची ग्रॅज्युएटी, ते जे तत्सम सगळे जे विषय आहेत ते विषय सरकारने एक निर्णय केला होता 16 ऑक्टोबरला तो निर्णय केला होता. पण त्यात काही त्रुटी आहे. शासनाचे जे अनेक विभाग आहे त्यातले 25% विभागांनी तो पाळला आहे, 75% तो पाळला नाही. विशेषतः एज्युकेशन डिपार्टमेंटनी, उच्च शिक्षण विभागाने तो पाळला नसल्यामुळे अनेकांची परवड होते आहे. तो अधिसंख्य पदाचाही विषय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने ठेवला तर तोही एक त्यांची न्यायिक मागणी पूर्ण होईल. मी आपल्या मार्फत मायबाप सरकारला विनंती करतो की या दोन्ही विषयांकडे, विशेषतः हलबांच्या हलबींच्या दोन्ही विषयांकडे विशेष लक्ष देऊन या अधिवेशनाच्या आधी यात काहीतरी निर्णय करावा अशी विनंती आहे.